सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील गुढे ते मानेवाडी जाणाऱ्या मार्गावर खोदलेल्या चरीत रानटी गवा पडल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी रानटी गवा चाऱ्याच्या तसंच पाण्याच्या शोधात आला असता खोदलेल्या चरीचा अंदाज न आल्यानं गवा चरीत पडून अडकला होता. दरम्यान प्रादेशिक वन विभागानं जेसीबीच्या सहाय्यानं गव्याला आता सुखरूप बाहेर काढलंय. खर तर गुढे ते मानेवाडी जाणाऱ्या मार्गावर गेल्या एक महिन्यांपूर्वी जिओ कंपनीनं केबल टाकण्यासाठी चर खोदली आहे. जवळजवळ 2 किलोमीटर अंतरापर्यंत जिओ कंपनीनं केबल टाकण्यासाठी 2 फूट रुंद आणि 5 फूट खोल अशी चर मारली आहे. परंतु ती चर अद्याप बुजवली नसल्यामुळे शेताकडे जाण्या येण्यासाठी फार मोठी अडचण होती. त्यामुळे सध्या ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय. हे आता वन्य प्राणी आमचा जिओची लाईन आहे, ती जिओची लाईन गेली महिनाभर काढलेली आहे आणि ती लाईन मोकळी असल्यामुळं आमचा वन्य प्राणी हा पाण्याच्या शोधात असल्यामुळं तो या लाईन खोदलेल्या लाईनमध्ये अडकलेला आहे आणि तो अडकल्यामुळं त्याला आता बाहेर काढण्याची व्यवस्था आमची चाललेली आहे. आमचे कर्मचारी किंवा आमचे वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्रपाल श्री काळेसाहेब, आमचे वनपाल शिंदेसाहेब आणि वनरक्षक निरजकर साहेब हे सर्व यायला लागले आहेत. आम्ही वनमजूर हे सगळे कर्मचारी त्या स्थळी दाखल झालेलो आहे. कंपनीच्या नेटलाईन संदर्भात जी रस्त्याकडून चर काढलेली आहे ती जवळजवळ 5 ते 5.5 फूट खोल असून त्यामध्ये वनजीवन प्राणी गवारेडा हा एक अडकलेला आहे. अडकला रात्री 11-12 दरम्यानपासून आज सकाळपर्यंत कोणी कंपनीचं माणूस आलेलं नाही. फॉरेस्टवाले आले आहेत, त्यांच्याकडे कुठलं त्यांना काढण्यासाठी कुठलंही अवजार नाही. तरी लवकरात लवकर शासनाने ह्याची काळजी घेऊन आलं लक्षात. ज्या रोडकडून जिओलाईन नेटची पाईपलाईन पुरण्याचं काम चालू आहे हे व्यवस्थित पुरून लवकरात लवकर त्यांना बंद करण्यात यावं.